आज आपल्याला कल्पना आहे की विशेषतः राज्य सरकारने सिंचनाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम सुरू केलंय. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जी सुधारित प्रशासकीय मान्यता होती त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण रोक लावून दिली होती. त्याचं कारण काय होतं माहीत नाही. मी ज्यावेळेस तत्कालीन सिंचन मंत्री माननीय जयंतराव पाटील यांना विचारलं तर ते नेहमीच्या पद्धतीने हसले आणि मला म्हणाले आता मी काय करू, माझा तर प्रयत्न होता पण नाही झालं. पण जे काय असेल मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत आपण 121 सिंचन प्रकल्पांना या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. आणि यासोबत सगळ्यात महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य सरकारने हातात जर कुठला घेतला असेल तर तो या ठिकाणी नदी जोड प्रकल्प जे आपण करतो आहोत की ज्यातनं मोठ्या प्रमाणात तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी हे पोचणार आहे. यातला एक महत्वाचा प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प. आपल्याला कल्पना आहे की गोसेखुर्दच्या खालून 100 टीएमसी पाणी वाहून जातं. जे पाणी वरचा मध्य प्रदेश वापरू शकत नाही, जे पाणी खालचा तेलंगणा आंध्र प्रदेश वापरू शकत नाही, ते समुद्रात जातं. आणि म्हणून याच्यावर आपण योजना तयार केली आणि यातलं 62 टीएमसी पाणी जे आहे हे आता वापरायच्या संदर्भात हे वैनगंगा नदीतनं नळगंगा नदीपर्यंत न्यायचं. अशा प्रकारचं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. याच्यामध्ये जवळपास विदर्भातलं 3,71,000 हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली येणार आहे आणि जवळपास सगळ्या दुष्काळी पट्ट्यातली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि आता याच्या पुढच्या लिंकवर आम्ही काम करतोय, त्यात वाशिम जिल्हा देखील त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 31 नवीन धरणं आणि 6 अस्तित्वातील धरणांची उंची वाढ, तसेच जवळपास 426 किलोमीटरचा या ठिकाणी आपण कालवा तयार करणार आहोत. जोड कालवा म्हणजे एक प्रकारे या नदीपासून त्या नदीपर्यंत 426 किलोमीटरची नवीन नदी तयार होणार आहे. आणि यातनं आपण जर बघितलं तर प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,575 कोटी आहे आणि गुणोत्तर 1.55 आहे आणि आर्थिक परतावा देखील 9.26% आहे. म्हणजे चांगला आर्थिक परतावा याच्यामध्ये आहे. याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आपण घेतलेल्या आहेत. आता फाईल राज्यपालांकडे गेलेली आहे, त्यांची सही झाल्यानंतर याचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढू. आमचा प्रयत्न आहे की या संदर्भातलं जे काही कार्य आहे हे, कारण याचा पहिल्यांदा आपल्याला एक अन्वेषणाचा अहवाल तयार करावा लागतो, त्याचं काम तर आता लगेच आपण सुरू करणार आहोत या टेंडरनंतर. आणि मोठ्या प्रमाणात विदर्भाचं चित्र हे या ठिकाणी बदलणारा अशा प्रकारचा नदी जोड प्रकल्प आहे. दुसरा आपल्याला कल्पना आहे दमणगंगा एकदरे गोदावरी 1.16 टीएमसी क्षमतेचं जे एकदरे धरण आहे तिथे हा बांधण्याचं प्रस्तावित आहे. यातनं 3.55 टीएमसी पाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. दमणगंगा वैतरणा गोदावरी ही वैतरणा उपखोऱ्यातले 4 धरणं बांधून 5.68 टीएमसी पाणी आपल्याला गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. उल्हास खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यामध्ये वैतरणा खोऱ्यातलं 34 टीएमसी पाणी हे गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचा आपण प्रस्तावित केलाय. याचा आता मंजुऱ्या सगळ्या आपण घेतलेल्या आहेत आणि आता आपण याचं टेंडर काढतो आहे की ज्याच्यामध्ये याचा डीपीआर आणि त्याचं जे अंतिम आराखडा आहे तो तयार करण्याच्या संदर्भातलं टेंडर आपण काढतोय. त्यानंतर वैतरणा खोरे आणि गोदावरी खोरे याच्यामध्ये उल्हास खोऱ्यातलं 19.90 टीएमसी पाणी परत गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भात प्राथमिक अन्वेषण अहवाल तयार झालेला आहे. सविस्तर सर्वेक्षण आणि अन्वेषणाअंती त्याचं जे काही अंदाजपत्रक आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि आता जस्ट हे मान्यतेकरता शासनाकडे आलेलं आहे. कोकणातनं तापी खोऱ्यामध्ये जे पाणी न्यायचं आहे ज्याच्यामध्ये नार पार गिरणा हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. ज्यातनं पश्चिमी वाहिनी नार पार आणि औरंगा
या नदी खोऱ्यातनं 10.64 TMC पाणी वापर हा प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यातील मोठा भाग, जळगाव जिल्ह्यातील काही भाग, असा एक मोठा भाग आहे की ज्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. जवळपास मालेगाव तालुक्यात कळवण, देवळा, मालेगावमध्ये 25,000 हेक्टर, जळगाव जिल्ह्यात 17,000 हेक्टर, स्थानिक वापर 7,000 हेक्टर, असं जवळपास 49,000 हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे. या योजनेत 9 नवीन धरणं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यातनं तापी खोऱ्यातलं पाणी चकणापूर धरणामध्ये आपण आणण्याची योजना तयार केली आहे. 7,015 कोटी रुपयाची याची किंमत आहे आणि याचा आर्थिक परतावा 11% आहे, त्यामुळे अतिशय फिजिबल अशा प्रकारचा खरं म्हणजे हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. आणि याला देखील SLTCने मान्यता दिलेली आहे आणि आता MWRRAकडे गेलाय, पुढच्या 15 दिवसात त्याची देखील मान्यता ही आपण घेणार आहोत. त्यामुळे जवळपास या सरकारने तुटीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं पाणी, अतिरिक्त खोऱ्यातलं पाणी, हे सगळं जवळपास या ठिकाणी 1.5 लाख कोटी रुपये खर्च करून आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या सगळ्या कारवाया या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की येत्या वर्षभरामध्ये यावर्षी त्याचं सगळं आपण संपवू. कारण याच्यातला सगळ्यात क्रिटिकल भाग जो असतो, जसं आपण जर विचार केला तर हा जो वैनगंगा नळगंगा प्रोजेक्ट आहे याचं DPR आणि अन्वेषण याला 1600 कोटी रुपये खर्च आहे. हे सगळं काम आता आपण पूर्ण करतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या वर्षात याचं काम सुरू झालं पाहिजे. पहिल्यांदा आमची मानसिकता होती या वर्षात करता आलं पाहिजे, पण मध्ये एक आचारसंहिता आणि दुसरी आचारसंहिता, त्यामुळे हे काम होऊ शकणार नाही. पण त्या स्टेजला आपण आणू की सगळी कामं अंतिम टेंडरपर्यंत आणू आणि काहीची टेंडर आपण यावर्षी काढू, अशा प्रकारचं हे काम आपण निश्चितपणे हातामध्ये घेतलंय.